सगळं डबल डबल करायच्यात. दोन टेव्या झाल्या, दोन फ्रीज झालं, दोन किचन कट्टे झाले. मला काय दोन पोर आहेत का? एकच पोर काय ना? माझी चूक नसताना मला सगळे बोलते. जे जी चुका बोलायला, जी माणूस चुका करत ती काय झालंय दोन दोन फ्रीजचं काय घरात एक फ्रीज असताना दुसरा फ्रीज आणायला काय होत माहितीये का? मी लवकर झोपायचं ना, मग पाण्याची बाटली तिकडे दहा परत काय ना काय आणायला लागायचं. मग मी ह्याला म्हणलं आपल्याला दिवाळीला घ्यायचं का फ्रीज, मग ह्यांनी त्या दिवशी जाऊन अगं पण मला तेवढं एकच पोर काय. मग असं तसं वेगळं राहतं, बस स्वयंपाक वेगळा आहे. मग मला किचन सारखं ती टेबलावर खाली मी किचन बांधायला, किचन बांधायला लावलं तिकडे एक किचन असताना किचन पण बांधायला लावलं. आता फ्रीज म्हणजे एका घराचे तुला दोन तुकडे करायचे. आधीच तुकडे आहे तुकडे आहे ती बाजूला राहतोय आपलं, ते काम करत नव्हता म्हणून त्याला बाजूला ठेवलेला आहे. मग आता मला लागणार आहे फ्रीज किचन कट्टा काय. ही मी ह्याला म्हणलेला छोटा पोर आहे, पण ह्याने मला केला सारखा मोठा करूया. आणि मला सारखा अपघात होत होती, सारखं ही घ्यायचं अगं संसार करायचं म्हणल्यावर अपघात असतं जरा. किती दिवस फ्रीज काय आम्हाला सांगते, किचन कट्टा काय करायला सांगते, तुझं नाही चाललंय ग. मी मग मला लागायचे काम आहे तुझे. पहिल्यांदा घराची फोडणी तू केली, करायचं कारण आहे का एवढं म्हणलं म्हणून तुला बोललेला रागाला होय ग. तुला बोलले की लगेच राग येतो एक बाई. माझं म्हणणं काय, मी का माझं म्हणणं काय होत की दोन फ्रीज नको आहेत आपल्या, तुमचंच आहे की ती काय फ्रीज तुमचं आहे, सगळं घर तुमचं आहे असं म्हणल्यावर कसं व्हायचं तुमचं घर. मी कुठं नाही म्हणते, पण मी मला लागते ती वस्तू नको का, कारण गेला ती पण फ्रीज किती दिवस झाला जुना झालाय. मग असं तसं ते खराब व्हायला लागेल म्हणलं नवीन घेतला तर काय होतंय. आणि मी ह्याला आत्ता लगे आणा म्हणलं नव्हतं, आपल्याला घ्यायचं का असं म्हणले रे. यांनी घेऊन आले आणि सगळे माझ्यावर ढकललं. माझ्यावर ढकल नाही मला फक्त तू किचन कट्टा का तर सारखी मला ऊट बस करावं लागायची. सारखं ही राहिलं ती राहिलं ऊट, ह्याच्यासाठी ऊट त्याच्यासाठी ऊट, आणि सारखं ती गॅस खाली घ्यायचं लागत होता. मग मी ह्याला बांधा म्हणल्यावर किती दिवस मी घर बांधतानाच म्हणलेलं बांधा. आणि काय फ्रीजचं मी त्यांना आत्ता ना काम म्हणत होते आपण घ्यायचं का फक्त एवढं. सिरियसली घेऊ नको, मी काय तुला भांडायला लागले नाही लोकांच्या सासवांसाठी, फक्त विचारायला लागले कशाला असं केलं बाई, कारण असं दोन दोन काय उपयोगाचं नाही, आपले पैसे वाया जातात ना. पण मला किती अपघात होत होती, किती दिवस झाला मी सारखं खाली वर उठ बस सारखं करावं लागायचं म्हणून मी बांधायला लावलं. काय प्रश्न नाही, त्या आजीला ही होत नाही म्हणून आपण आजीसाठी जरा वेगळं राहतोय ना, तर दुसरं काय उगाच हे करायला घ्यायचं त्रास रिकामा. आणि फ्रीजचं मी त्यांना बरोबर जाऊ दे. मग तुला जर असा लिहिला राग येतोय ना, तू काय कर तुम्ही घर सोडून जावा, राहू दे माझं माझं घर इथं आमचं आमचं. मी त्यांना बोलणार माझं काय चूक आहे, मी नुसतं म्हणलं का त्यांनी मी काय असं म्हणलं नव्हतं की आत्ता घेऊन जायचं का आत्ता जाणं म्हणून. मी म्हणलं फ्रीज खराब त्याच्या कोडूत नाचक भागड्याच्या अंगात लय जोर आहे, सगळं डबल डबल करायच्यात. दोन टेव्या झाल्या, दोन फ्रीज झालं, दोन किचन कट्टे झाले. मला काय दोन पोर आहेत का? एकच पोर काय ना? माझी चूक नसताना मला सगळे बोलते. जे जी चुकायची जी माणूस चुका करत ती काय झालंय बायकोचा बैल झालाय, बायकोचा बैल सगळं तू जा ऐकतो. मी काय त्यांना आणा म्हणून मागे लागले नव्हते, असं मी बाकीच्या वस्तू घ्या म्हणलं तर ती घेतलं. स्कूटी घ्या किती दिवस झाला म्हणते तवा घेतले ना. आणि फ्रीज स्कूटी बिटी घ्यायची, स्कूट्या काय दोन नाही त्या, स्कूटी नाही आपल्यात एकच तुमची, त्याला एक गाडी स्कूटी एक तुला घेऊन देऊ दे चालेल. बाकीचं नंतर काय करायचंय थांब, आता त्याला येऊ दे की कोडू कुत्र्या भाड्याला येऊ दे, त्याला घराच्या बाहेर काढते जा म्हणते सगळं जा तुझं तुझं घेऊन. त्याला दोन घर करायचेत ना, जाऊ दे त्याला बाजूला ठेवत असते, बाजूलाच राहायला लावते ती. दोन दोन केलंय त्यांना आधी, त्याला राहा म्हणा बाजूला. आता हातासारखं घर बी दुसरं घे म्हणा, आणि आमच्या घरा बिरात राहायचं नाही माझ्या, मी घर बांधलेलं आहे तर घर सोडा माझं. आम्ही घर सोडत नाही का बरं, ह्यांनी घर बांधायला पैसे घालून चिंता बँकेतले पैसे काढून मी दिलेत, फक्त 20,000 रुपये दिलेत, बाकी सगळे पैसे ह्यांनी देतोय त्याला देतो ना लाय कुत्रा कुठला. कसं तरी हे रूम बांधली इथं जागा होती म्हणून तिथं पण सोडून जायचं म्हणजे कुठं जायचं. आता नाही फ्रीज कसं दुसरा आणायला पैसे आलं, त्यांची नाही बोलतील किचन कट्टा बांधायला पैसे आलं तसं खोल जागा घ्या कुठं तर. आणि
फ्रीज आम्ही हप्त्यावर घेतलाय आणि किचन कट्ट्याला नाही 10,000 रुपये गेले तर त्यामुळे आम्ही कुठे जागा बी घ्यायची जागा घ्या कुठं तर चांगली एक गुंठ्याभर राहावा ती बघू पुढच्या पुढे पण आता नाही आता नाही दुसरीकडे जायचं असा येत नाही अंकात जात नाही बघ तू येऊ दे त्याला आणि त्यांनी तिकडे जवळ देणार घराच्या बाहेर कारण मी तर कुठं जाऊ नाही ना तू काय बघ तू जात असते ती तू तर ऐकतोय माझं नाही ऐकत माझं जर ऐकत असले असते ना मी पण ते घरात चोवीस तास बसून राहा तर चोवीस तास बसून राहिले असते कुठं जाऊ नका म्हणाल ती सगळं करते बारीक कळायलंय मी नाही काय माझं जर ऐकत असले असते नाही तर राहिलं नसतं दुसरीकडे कुठं राहिलं असतं आणि मी आत्ताच नाही मी लग्न कधीपासून जेव्हा आम्ही तिकडे सेपरेट राहिलेलो ना वाहिलं भाड्याच्या खोली तेव्हापासून त्यांना म्हणत होते फ्रीज घ्या तेव्हा घेतलं ना आता का अचानक आणलंय काय माहिती आणि ते पण जवळ पैसे नसताना घेऊन आले हप्त्यावर पैसे नसतील पैसे असता मग चालतील झिरो डाऊन पेमेंटवर घेतलं आल्यावर बघते की त्यांना आला का नाही मग त्याला दाखवते त्यांनी आणि तो बघून घे गोगल मिटकी चिटकी काही येत नाही गोगल कारण की माझा काही विषय नाही मला माहित पण नाही त्यांनी आणायला गेलेला अचानक घरात घेऊन आले तर चॅप्टर आता हुशार व्हायला लागली तू वरचीवर काय नाही हुशार बिशार त्यांनीच मला सांगते असं कर तसं कर मग मी त्यांनी जसं सांगत नाही राहिलं का लगे माझ्या भागाशिवाय किरकिरी भांडण असं चालूच होतं की त्याचं नाही त्यानं चालूच केलंय त्याचं टीव्ही एकदा बघायचंय करतो मला माहित आहे बघती मी ते तुझ्या तुला सारखं ते बांधतोय त्याचं बघते ती मी एक दिवशी त्याचा वचबाग काढते त्याला दाखवते चांगलं कुत्र्याला चांगलं सगळं तुझं ऐकतो आणि काय काय वेळेस पिसाले आणि मधनच कसा करतो कोण असतो सगळं नाही ऐकत जी पटत तीच ऐकत जी पटत आणि मधनच भांडणं करतो ती भांडण करते मग तीच जे पटत ते ऐकायचं नाही पटलं का मग चांगलं झालं शिवाय द्यायला हाणामारी करायचं चालू करायचं त्याला वाटतंय आता काय आईचं काय आपण काय आई म्हणजे त्याला काय वाटत नाहीच पण त्याला दाखवते की आईचा कसा आहेस काय ती आल्यावरच त्यांना बोल मला काय म्हणून कारण की फ्रीज मी त्यांना म्हणलंच नव्हतं की तुम्ही जाऊन आणा म्हणून तर आई काय दाखवते आई काय चीज आहे ती त्याला दाखवते येऊ दे नुसता आता हा त्याला वाटत असं लय घमेंडीत आहे त्याला नाही त्या व्हिडिओ तुझं दुसरं काय सुचतच नाही आता पण सारखं बाहेरच हिंडायला लागलं की कुठं घरात बस सारखं फिरतंय बाहेरच तो मोबलच हिंडायला पाहिजे ह्याच्यापाशी जाऊन बसते ह्याच्यापाशी जाऊन बस घर नको वाटतंय लेकर नको वाटते ती फक्त नावाची लेकर आहे ती दोन दिवस झालं घरात स्वयंपाक वाटतो व्हायला लागलं दररोज तीन चार चपात्या टाकून द्यायला लागतील जेवत नाही दोन दिवस झालं बाहेर पाण्याचं वाटू करायचं नाही आता असं कर तू त्यांना आल्याशिवाय स्वयंपाकच करायचं नाही काय केलं की आला कशिवाय चालू मला आपल्याला बोलव त्याचं बघते कसं काय ती नाही स्वयंपाक नसू दे घरात मला बोलव फक्त तू दोन दिवस नाही स्वयंपाकच करू नको बाहेर खायला शिकलाय ना लय सोकलाय बाहेर खायला सारखं बरं त्याला आता एवढं बायकू सोल्यासारखं घरात स्वयंपाक पाणी करती आणि रोज वाटलं करायचं आणि मी बघते रोज मला वाईट वाटतं तू चपात्या मी पत्या गायला घालती रोज त्या कुत्र्याला टाकते पण काय डोळ्यावर कातडं ओढून मी तसेच गपचूप बसते जाऊ द्या आण पाणी म्हणजे काय ते आम्हाला माहित आहे आम्ही त्यात ना आलोय आम्हाला आणि शिवाय खाऊ वाटत नाही मी एकटी खाऊन खाऊन किती खाणार आहे दररोजचे काय एवढं खायचं का सकाळ संध्याकाळ आम्हाला येण्यावर एका टायमाचा अन्न मिळत नव्हतं आम्ही बाजार करतो तेव्हा कसं तर एखाद्या टायमाला खायचं आणि एखाद्या टायमाला आम्ही उपाशी जायचो म्हणून मीच म्हणलं काहीच्या तर मुका जर असं घरात मग काय तर असं वाया जायचं मी शिवाय खाऊन किती टाइम खाणार तुला माझी टाकी तू करू नको स्वयंपाक आता फक्त त्यांना तुझ्या पुरतं पोरांपुरतं करत द्या त्याचा स्वयंपाकच करून जिरू दे आला का नाही केला म्हणायचं त्याला बघून मी सांगते कुठे जायचं तावते कसं तावते बघते आता त्याला दोन चार झपाटे देते कुत्र्याला कुठला नाही स्वयंपाक केला तर कशावर पण मारायला होते टीव्ही फोडायला बघते असं फोडायला बघते मी फूड दिलं नाही म्हणून स्वतःच मोबाईल आता येऊ दे त्याचा थोबाडच फोडते मी टीव्ही फोड कुठं काय मोबाईल फोड करतोय ना येऊ दे त्याच्या थोबाडाला दोन चार झपाटे वाढले का नाही एकदा बाप कसा करत होता बांबू फोडत होता अंगावर तसंच पाहिजे म्हणून हाता बापानं हात एकदा हातावर दोंड सुजवला होता माहितीये का तुला मारून आता मधी मरायच्या आधी बाप वारायच्या आधी त्यांनी सोपल्या कोथिंबीर आणायला पाठवलेलं जाऊन गावातच बसले मग माझं वाटतं की तसंच फोडावं आता ती जायला आम्ही चालू करते आता त्याशिवाय त्याला जमणार नाही कारण की भाजी स्वयंपाक भाजी नसली भाज्या बिजा आणायला पाठवलं का तिकडे जाऊन बसते
भाजत घेऊन येत नाही. मला पण तसंच करावं लागेल मग त्यांना. मला कसं स्वयंपाक नाही केल्यावर हाना मारी करायला. कशाला काय मीच बघते की आता त्याला मीच करते बरोबर. थांब त्या बापाच्या फरला मी बापाच्या ह्याच्यावर मी ती सुरुवात करते. नाही त्याच्या अंगावर दांड फोडील ना आता. परत म्हणायचं रोज डाळच करते मग भाजीलाच आणून नाही म्हणलं नाव त्याच्या आईचं नाही. हा त्याच्या दांडक फोडते अंगावर एकदा आलं नाही चांगलं मग त्याशिवाय त्याला कळणार नाही. कुत्रा कुठला लय झालाय नासका भाड्या नीच वाटत होत चांगलाय बायली करू माझ्या. आणि एकरा सरळ फ्रेश घेऊन आलाय ग. मला वाटत होत चांगलंय चांगलं पण काय करावं लग्न झाल्यावर कळायला खरं रूप काय. लग्नाच्या आधी वाटलं नीट राहील माणूस पण लग्नानंतर काय लागलं की किती माणसं माणूस घाय. जाऊ दे तुला काय मी बोलते काय तू रडू नको. तुला काय एवढं मी काय लोकांच्या सासू सारखं जास्त करते का त्रास देते का. फक्त म्हणायला लागली की कशाला दोन दोन फ्रीज तूच सांगितलं असं असं मला वाटायला लागलं. मला किती त्रास होत आहे न घरात भाजीला पाठवलं तर भाजी आणलं नाही घरी आला का माझ्यावर राग काढायचा की भाजी रोज हीच करती स्वयंपाक टाकून द्यायचा घरातल्या वस्तू काय फोडायला निघायचं. फोडणारा मग आणतोय कशाला कोण असतो फोडायच्या वस्तू जहागीर जाऊन नाही तर का पैसे भेट देत त्यामुळे फूड वाटते. लय झालंय त्याच त्याने येऊ दे चाका नुसतं बघते त्याचं कसं काय येऊ दे तू काय सुद्धा बोल नको बघू. फ्रीज त्याला महागारी द्यायला होते त्या माणसाला नेऊन. तू जरा त्याला चांगलं शिकव ऐक माझं जरा डोक्यात घाल. दुसऱ्याच्या बायका कशा म्हणजे नवऱ्याला व्यवस्थित हे करतात तसं तू जरा डोक्यात घालते की सगळं. मी उलट आज त्या दिवशी म्हणत होते मोबाईल आणायला. मी म्हणलं जे वस्तूची गरज आहे तसल्या वस्तू आणा उगं वायपट खर्च करू नका. तरी मला न सांगता गपची मांडले. मला तर माहित असलं असतं ना आणणार आहेत म्हणजे. मी म्हटलं फ्रीज महागारी द्यायला होते त्या दुकानदाराला नेऊन. दोन दोन फ्रीज काय गळ्यात बांधून हिंडायचे तू बघा भाई आपल्याला सांग बरं. तिकडचं आणून इथं ठेवा वाटलंस तर मला काय फरक पडणार नाही. तर कुठंतरी असता तरी एकच आहे तिथलं आणून ठेवा तिकडचा ही देऊन टाकायला लाव महागारी. उगा ही करू नको त्याला बघते मी आल्यावर. आणि काय टेन्शन घेऊ नको जाऊ दे कर साहेबा. आता सुद्धा ती कुठे गेलाय ना तुमच्या तुमच्या लेकरा पुरतं तुझ्या पुरतं कर. मी नाही करणार म्हणून करूच नको. त्याचं बघते मी आल्यावर मला हाक मारते ना आल्यावर त्याचं दाखवते कसं काय ती जाऊ का मी काय माहिती.